सोलापूर महानगरपालिका कंत्राटी सुरक्षा गार्डने एनटीएस ग्रुपकडून फसवणूक झाल्याची तक्रार कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. एनटीएस ग्रुप पुणे या सुरक्षा कंपनीच्या वतीने माहे फेब्रुवारी 2018 पासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुरक्षा गार्ड म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली. परंतु माहे फेब्रुवारी 2018 पासून अनेक कामगारांच्या वेतनाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती शशिकांत गायकवाड यांनी दिली. मी सध्या मी 6 महिने झाले मी महापालिकेमध्ये एनटीएस ग्रुपच्या माध्यमातून सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. तरी आम्हाला 4 महिन्याचे किमान वेतन भेटलेलं नाही आहे आणि 3 महिन्याचे उर्वरित 3 महिन्याचे पेमेंट आणि PF हे आमचं थकीत राहिलेलं आहे. वेळेवर देत नाही, ती थकीत राहिलं आहे. तरी आमची मागणी एकच आहे की आम्हाला आता उरलेले 3 महिन्याचे व अगोदरचे 4 महिन्याचे महापालिकेच्या किमान वेतनाप्रमाणे आम्हाला वेतन भेटावं व आमचं 7 महिन्याचं PF आम्हाला भेटलं पाहिजे. महानगरपालिकेतील कंत्राट असल्यानं फेब्रुवारीपासून आजतागायत आपलं वेतन मिळालं नाही. PF आणि ESI रक्कम आमच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही, त्यामुळं आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उतरल्याची माहिती सिद्राम म्हेत्रे यांनी दिली. यावेळी विकी सूर्यवंशी, सुरेश दुंपा, इंद्रजित खरमोडे, सूर्यकांत चव्हाण, भगवान भंडारे, प्रकाश जांगटे, अमर मोटे यांची उपस्थिती होती.